आता खूप अजून एक सुंदर गोष्ट मी पाहिली की रिमेम्बरिंग दुबे, दुबेजीची आठवण आपण सगळ्यांनीच काढली, त्यांचा वाढदिवस साजरा केला, आणि तेव्हा तुम्ही अत्यंत सुंदर परफॉर्मन्स जो एड्युकेटिंग रीटा मधला जो मी कधीच पाहिला नव्हता पण मी ऐकलं होतं खूप त्याच्याबद्दल, तो तुम्ही त्याची झलक थोडीशी सादर केलीत आमच्यासाठी, थोडस त्याबद्दल आज सांगा आणि तेव्हाच्या अनुभवाबद्दल सुद्धा. हो नाही काय माहिती, दुबेचं म्हणजे रिमेंबरिंग दुबे हा जो उपक्रम आहे तो सुधीर शानभाग आणि बाकीचे थिएटर युनिटचे जे माणसं आहेत ती दरवर्षी करतात. दरवर्षी आम्ही सगळे भेटतो पृथ्वी थिएटरला आणि वेगवेगळ्या पद्धतीने ग्रँड बर्थडे ग्रँड पूर्ण दिवस असतात, म्हणजे सबंध दिवस असतो, जे काही दुबेला आवडायचं जे काय होते सगळे इव्हेंट चालू असतात, त्याच्यानंतर लोक सादरीकरण करतात आणि सगळं प्रॉपर रिहर्सल्स घेऊन करतात. आता हे वर्ष अर्थातच वेगळं होतं कारण लॉकडाऊन मुळे काय करायचं, म्हणून त्यांनी हा विचार केला की आपण झूम वरती करूया हा कार्यक्रम. आणि ऍक्ट्रेसेस ती दुबेचं ऍक्ट्रेसेस वरती प्रेम, आणि म्हणजे नेहमी ऍक्टरची अशी तिकडे हे असायची की दुबे ऑलमोस्ट म्हणजे पार्शल येतो तो ऍक्ट्रेसेस बद्दल, आणि तो होता पार्शल, तो आमच्या प्रेम नाही करायचा मी हे सांगू शकते. आणि त्याच्यामुळे त्यांनी आठ आम्ही मला वाटतं 11 का 13 जणी होतो आणि आम्ही सगळ्यांनी पीसेस वेगवेगळे आपल्या आवडीचे किंवा थोडेसे त्यांनी पण आपल्याला सांगितलेले असे सादर करायचे ठरलंय, 3 ते 5 मिनिटाचं हे होतं. तर खरं सांगू का माझ्या पुढे ना मला खूप चॉईस होता, मी 7-8 प्रोडक्शन केले दुबे बरोबर, मला सांगितलं एज्युकेटिंग रीटा काय मी दरवेळा करतेच कशाला ते करायचं, म्हणून मग मी अबे बेवकूफ बघत होते, मग मला आधे अधुरे बद्दल मी बिन्नी करायचे आधे अधुरे मध्ये, तर मला असं वाटलं सावित्रीचा पीस मी करू शकते, मी आई केली सावित्री म्हणून काय झालं, तर मग ते सगळं मग ते गेलं कारण वेळ नव्हता आणि पाठांतर त्यातल्या त्यात एज्युकेटिंग. आणि मग मला सुनीलनी खूप लेक्चर दिलं, सुनील शानबागने, की नाही 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 एज्युकेटिंग रीटा इज युअर पर्सनॅलिटी सो यू डू इट, अँड आय एम ग्लॅड आय डिड इट. आणि अतिशय सुंदर, म्हणजे अगं अश्विनी गिरीनी अंधायुग मधला धर्मवीर भारतीचा अंधायुग त्याच्यातला एक पीस केला, रत्नानी अँटिगनीचा पीस केला, म्हणजे तुला मी काय काय आता एकदम सुचत नाही अशी नावं गं तिथे, इरावती कर्णिक मी सगळं पाहिलं कविता. आणि मला तो माहोल जो होता ना निलिमा, मला अक्षरशः थिएटरमध्ये बसल्यासारखं वाटलं, कारण त्यांनी काय केलं आमचे आवाज बंद केले आणि ऑडियन्स जो येत होता पूर्ण फुल हाऊस होतो, 300 हाऊस होत ते, आणि ऑडियन्स कुजबूज 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 जी आपल्याला ऐकू येते रंगमंचा मागे आपण असतो तेव्हा ती ऐकू, म्हणजे अक्षरशः मी तेव्हा मला कळलं की श्याम बेनेगल आणि नीरा बेनेगल आहेत, आणि नीराने माझे कॉस्ट्युम्स केले होते एज्युकेटिंग रीटाच्या वेळेचे, तर मी ते बोलले म्हटलं आय थिंक नीरा इज इन दी ऑडियन्स टुडे, म्हणजे मी विसरले की आपण झूम वर आहोत. आणि ऍक्च्युली मला असं थिएटरचा अनुभव आला, आणि खरंच मी प्रेक्षकांमध्ये होते त्या विंडोज मध्ये आणि आय रिअली फेल्ट लाईक पृथ्वी इज हॅपनिंग हिअर असं मला वाटलं. हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ युअर परफॉर्मन्सेस, आणि हॅट्स ऑफ टू सुनील आणि हिदायत आणि ज्या लोकांनी ते सगळं केलं टू ऍक्च्युली म्हणजे टू कीप इट ऑन, की नाही हे आवर हे वर्ष असं झालं म्हणून काय ते कॅन्सल करायचं असं नाही करायचं आपण, त्याच्यामुळे फार मजा आली फार फार. अगं थिएटर म्हणजे शेवटी थिएटर ना ते वेगळंच असतं ग, त्याचं प्रेमच वेगळं असतं.